महाराष्ट्रातील चौथे वारसा स्थळ असा बहुमान जिल्ह्यातील एका स्थळाला मिळाला आहे. हे स्थळ आहे दोडामार्ग मध्ये. हेवाळे आणि बांबर्डे या गावांच्या सीमेवर असणारं दुर्मिळ मायरिस्टिका स्वॅम्पचं जंगल निश्चितच पर्यटन जिल्हा असणाऱ्या सिंधुदुर्गच्या शिरपेचात, त्यामुळे मानाचा तुरा खोवला गेलाय. देवराई म्हणजे स्थानिकांनी शतकानुशतके संवर्धित केलेली जंगलं. हेवाळे बांबर्डे परिसरातील कान्हाळाची राई ही येथील स्थानिकांनी जतन केलेली देवराई आहे. या जंगलात दुर्मिळ मायरिस्टिका स्वॅम्प या वनस्पतीची प्रजाती आहे. ही पूर्वीपासून झाड देवराई म्हणून इथे आहे, पण त्याच्यासाठी आता पूर्वी आपल्याला काही माहिती नव्हती. मग आता कसं वनस्पती अभ्यास विद्यार्थी येऊन किंवा वन खात्याची माणसं येऊन आपल्याला थोडीशी माहिती मिळाली. त्याच्यानंतर याच्यापूर्वी पण आपण त्याची जोपा व्यवस्थित केली, काही तोड वगैरे केलेली नाही, पण आता समजल्यानंतर आपण त्याची व्यवस्थित जतन करत आहोत. याच्यासाठी त्याची रोपं पण आपण नर्सरीकडून तयार केलेली आहेत. बरेचसे वनस्पतीचा अभ्यास करणारे विद्यार्थी येऊन गेले, तसेच दिल्लीहून आपले पर्यावरणाचे सचिव पण येऊन गेले आणि फॉरेस्ट खात्याची माणसं आणि अशी माहिती मिळालेली नवीन नवीन माणसं या ठिकाणी येऊन पाहणी करू. आसपास झालेल्या रबर लागवडही या प्रजातीसाठी धोक्याची घंटा ठरली. ही वनस्पती आंतरराष्ट्रीय संस्था IUCN यादीत धोकाग्रस्त वृक्षांच्या यादीत होती. या जंगलाला जैविक वारसा स्थळाचा दर्जा देण्यासाठी कोल्हापूर वन विभागानं या संबंधीचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला होता. त्यानुसार वन विभागानं जैविक विविधता कायदा 2002 मधील कलम 32 अन्वये या जंगलाला जैविक वारसा स्थळाचा दर्जा दिलाय. महाराष्ट्रामधील हे चौथं जैविक वारसा स्थळ आहे. पृथ्वीवरील सर्वात प्राचीन फुलझाडांमध्ये या वनस्पतीचा समावेश होतो. जायफळाच्या जातीमध्ये मायरिस्टिका वृक्षांचा समावेश होत असून कांदळवनांसारखी या वृक्षांची मुळं खोडापासून जमिनीच्या दिशेनं विस्तारलेली असतात. सदाहरित असणाऱ्या या वृक्षांची घनदाट मुळं ओल्या गाळयुक्त काळ्या मातीत उभं राहण्याकरिता मदत करतात. उष्णकटिबंधीय क्षेत्रात गोड्या पाण्याच्या दलदलीच्या परिसरात मायरिस्टिका प्रजातीच्या वृक्षांचं जंगल आढळतं. ही परिसंस्था भारतात केवळ कर्नाटकातील उत्तर कन्नडा जिल्ह्यात, केरळमधील दक्षिणेकडील भागात आणि गोव्यामध्ये काही ठिकाणी आढळून येते. त्यामुळे सिंधुदुर्गात ही परिसंस्था आढळून येणं महत्वाचं आहे. मायरिस्टिका स्वॅम्प व्हेजिटेशन जे आहे ते दलदलीच्या प्रदेशामध्ये अशा प्रकारचं जंगल निर्माण होतं आणि अशा प्रकारचं जंगल हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आढळलेलं आहे. यापूर्वी त्याचे जीवाश्म जे आहेत, फॉसिल आहेत, ते रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे आढळले होते आणि अजूनही जिळारीचं जे खोरं आहे त्या जिळारीच्या खोऱ्यामध्ये अशा प्रकारची मायरिस्टिका स्वॅम्प व्हेजिटेशन असू शकतात. त्याचा हा एक पुरावा आहे. या ठिकाणचे जे मल्हार इंदूरकर जे आपले पर्यावरण क्षेत्रात काम करतात ते आमच्या एका कार्यशाळेला आले होते आणि त्या ठिकाणी गोव्यातल्या केवळ हाताच्या बोटावर मोजण्याच्या मायरिस्टिका स्वॅम्प व्हेजिटेशनला त्यांनी भेट दिली आणि त्यावेळेला त्यांना कळलं की हे वैशिष्ट्यपूर्ण जंगल आहे म्हणून. आणि हे जंगल जे आहे या जंगलामध्ये अशा प्रकारचे पशु पक्षी येतात जे बाकीच्या ठिकाणी आढळणं खूप मुश्किल असतं. म्हणजे ग्रेट हॉर्नबिल जो आहे, गणेश पक्षी शिंचूच्या ज्याला आपण म्हणतो तो, किंवा पुऱ्या पश्चिम घाटामध्ये पुऱ्या जगामध्ये केवळ पश्चिम घाटात आढळणारं जे फुलपाखरं आहे मलाबार ट्रीनिम इंडेमिक टू द वेस्टर्न घाट ते पण या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि अशा प्रकारचे कृमी कीटक आहेत जे अन्य जंगलामध्ये आपल्याला सहसा आढळत नाही, ते त्यांचं हे आश्रयस्थान आहे. हेवाळे गावात मायरिस्टिका स्वॅम्प वनस्पती साधारण 2 एकरावर पसरली आहे. त्यामध्ये मायरिस्टिकाच्या 3 प्रजातींचे वृक्ष आढळून आली आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून येथील ग्रामस्थ या परिसंस्थेला देवराईचं संवर्धन करत आहेत. पर्यटनासाठी काही माणसं पण आता पाहण्यासाठी इकडे येत आहे. तशीच आमची गावची वन समिती याच्यात मोठा सहभाग घेऊन प्रयत्न करत आहे. जमिनीवरील कांदळवन अशी ओळख असणारं हे जंगल वारसा स्थळ म्हणून घोषित झाल्यानं आता येथील स्थानिकांचीही जबाबदारी वाढणार आहे. कारण इथं आता पर्यावरण प्रेमी अभ्यासक पर्यटकांचाही ओघ वाढणार आहे. त्यांना या वनस्पतीची माहिती देण्यासाठी ज्या मार्गदर्शकांची गरज असणार आहे असे मार्गदर्शक वन विभागानं स्थानिकांमधूनच नियुक्त करावेत. दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे गावातल्या देवराईला या ठिकाणी मायरिस्टिका स्वॅम्प व्हेजिटेशन म्हणजे दलदलीतल्या
प्रदेशातलं वैशिष्ट्यपूर्ण जंगल जे आहे त्याला जैविक वारसास्थळ म्हणून घोषित करण्याचा महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे एक खूप चांगलं पाऊल आहे. कारण अशा प्रकारच्या मानवी इतिहासामध्ये महत्वाचं स्थान असलेल्या जंगलाला जैविक वारसास्थळ म्हणून घोषित केल्याने माणसाचं अस्तित्व जेव्हा पृथ्वी तलावरती नव्हतं त्या काळातलं हे जंगल त्या ठिकाणी हजारो वर्षापासून सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलं होतं आणि त्या ठिकाणच्या जंगलाचं वैशिष्ट्य असं की इन्व्हर्टेड यू म्हणजे उलट्या इंग्रजीतल्या यू अक्षराच्या आकाराची मुळ असलेले हे जंगल असून ते जंगल माणसाच्या इतिहासाच्या पूर्वीचं आहे हे ध्यानात घेऊन त्याचं रक्षण करणं स्थानिक जनतेचं महत्वाचं कर्तव्य बनतं. इतकी वर्ष हे जे जंगल आहे ते तिथल्या हेवाळी वासियांनी मोठ्या श्रद्धेनं आणि आत्मीयतेने जतन केलं होतं. या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात पर्यटक किंवा संशोधक किंवा विद्यार्थी येतील त्यांचं कर्तव्य आहे की त्यांनी या ठिकाणी गडबड गोंधळ घालून त्या ठिकाणच्या पशुपक्ष्यांना त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या कृमी कीटकांना ज्यांना ते नैसर्गिक आश्रयस्थान आहेत अशा घटकांचं रक्षण करणं महत्वाचं कर्तव्य आहे. त्या ठिकाणी प्लास्टिक किंवा रबर किंवा तत्सम ज्या कचरा निर्माण करणाऱ्या वस्तू आहेत त्या टाकू नये आणि त्या ठिकाणचे स्थानिक जे आहेत ते जागरूक आहेत. तिथली ग्रामपंचायत आणि तिथली लोक जे आहेत ती त्या वारसास्थळाच्या संदर्भात त्यांना ज्ञान आहे तर त्यांची जबाबदारी तितकीच महत्वाची आहे आणि खरं तर वन खात्याने त्यांना एक पर्यटक मार्गदर्शक म्हणून जर त्या दृष्टिकोनातून सामावून घेतलं आपल्या एकंदर ह्या संवर्धनाच्या चळवळीमध्ये तर त्या लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल आणि ती लोक व्यवस्थितपणे त्यांना मार्गदर्शन करतील की या ठिकाणचं पावित्र्य या ठिकाणचं कचरा किंवा सांडपाणी किंवा बाकी ते घटक जे ह्या सगळ्या जंगलाच्या अस्तित्वाला घातक ठरतील तर ते त्या ठिकाणी येऊ नये याची दक्षता स्थानिकाबरोबर येणाऱ्या पर्यटक आणि संशोधकांची आहे. जैविक वारसा स्थळाचा दर्जा पर्यटन जिल्ह्यातील एका स्थळास मिळणं म्हणजे दुधात साखरच. मायरिस्टिका स्वॅममुळे जागतिक नकाशावर झळकलेल्या सिंधुदुर्गाची शान तर वाढलीच शिवाय पावित्र्य जपण्याची आपली जबाबदारी सुद्धा. चीफ रिपोर्टर संदीप देसाई, सिंधुदुर्ग लाईव्ह, दोडामार्ग. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.